राजीव गांधींच्या ऐवजी मेजर ध्यानचंद यांचं पुरस्क, पुरस्कार क्रीडा पुरस्कारातल्या सर्वोच्च घेतला आहे तुमची प्रतिक्रिया नाही संपूर्ण भारताची मागणी होती आणि जेव्हा हा पुरस्कार पहिल्यांदा घोषित झाला त्यावेळी देखील संपूर्ण भारतातनं लोकांनी ही मागणी केली होती की या पुरस्काराला मेजर ध्यानचंद पुरस्कार म्हणून या ठिकाणी संबोधित केलं जावं आपल्याला कल्पना आहे की ज्या काळामध्ये हिटलर जर्मनीच्या ऑलिम्पिक्समध्ये असा दावा करत होता की केवळ ज्यांची सुपिरियर रेस आहे असे जर्मन लोकच जिंकू शकतात त्यावेळी मेजर ध्यानचंद यांनी त्यांच्या नेतृत्वात आठ एकनी हॉकीमध्ये जर्मनीचा पराभव करून हिटलरचा गर्व पूर्णपणे मोडला होता किंबहुना या देशाला ऑलिम्पिक्समध्ये सुवर्ण काळ जर कोणी दाखवला असेल तर त्यात मेजर ध्यानचंद यांचं अतिशय मोठं नाव आहे अनेक लोकांना त्यांनी प्रेरित केलेलं आहे त्यामुळे अशा एका खऱ्या क्रीडापटूचं नाव हे जर या ठिकाणी या पुरस्काराला दिलं जात असेल तर मला असं वाटतं की आपण सगळे त्याचं स्वागत करूया क्रीडा जगतातूनच नाही संपूर्ण भारतातून त्याचं मोठं स्वागत होईल आणि विशेषतः या पार्श्वभूमीवर की आमच्या जी काही म मेन हॉकी टीम आहे यांनी ब्रॉन्झ मेडल एक्केचाळीस वर्षानंतर त्या ठिकाणी मेडल आपण मिळवलेलं आहे आणि आमची विमेन हॉकी टीम जी आहे ती तर पहिल्यांदा या ठिकाणी सेमीफायनलपर्यंत पोहोचली आणि चौथ्या क्रमांकावर राहिली आहे आज थोडं त्यांचं नशीब तेवढं चांगलं नव्हतं नाहीतर त्यांना देखील ब्रॉन्झ मेडल मिळालं असतं त्यामुळे अतिशय चांगल्या योगावर हे नाव देण्यात आलं असं माझं मत चंद्रकांत दादा यांनी राज ठाकरेंची भेट घेतलेली आहे काही दिवसांपूर्वी तुम्ही देखील राज ठाकरेंची भेट घेतली होती भाजपकडून मैत्रीचा हात पुढे राज ठाकरेंकडे केला गेलेला आहे का नाही मला असं वाटतं की चंद्रकांत दादांनी अतिशय स्पष्टपणे त्या भेटीनंतर हे स्पष्ट केलेलं आहे की त्यांची नाशिकला भेट झाली त्यावेळेस राज ठाकरेंनी त्यांना निमंत्रण दिलं होतं त्यानंतर त्यांनी त्यांना एक सी देखील पाठवली होती त्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली आहे आणि त्यात चंद्रकांत दादांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं आहे की युती वगैरे याची कुठली चर्चा या भेटीत झालेली नाही मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये कोणी कोणाला भेटण्यावर तरी अजून बंधनं नाही आहेत नांदावकर असं म्हणतात की ही सकारात्मक भेट आहे आणि भविष्यात मैत्रीचा हात येऊ शकतो असं बाळाला वाटलं असू शकतं नांदगावकर साहेबांना असं वाटलं असू शकतं ठीक आहे असं वाटणं काय गैर थोडी आहे की ते एक तर त्यालाच करायचं काल देखील चंद्रकांतदानी असं म्हटलेलं आहे की परप्रांतीयांसंदर्भातली राज ठाकरेंची जी भूमिका आहे ती भूमिका त्यांनी व्यापक करावी राज ठाकरेंनी यापूर्वी देखील आपल्याला उत्तर भारतीयांचा मेळावा घेतला होता भाषण केलं होतं येत्या काळामध्ये जर परप्रांतीयांसंदर्भातली त्यांची भूमिका जर व्यापक झाली तर भाजपा आणि मनसे यांचं काही भविष्यातली नांदी दिसू शकते जर आणि तर याला राजकारणामध्ये कुठल्याही महत्त्व नसतं पण एक गोष्ट निश्चित आहे आम्ही ही भूमिका वारंवार मांडलेली आहे की राज ठाकरे यांच्या पक्षामध्ये आणि आमच्यामध्ये डिफरन्स एवढाच आहे की त्यांची जी परप्रांतीयांच्याबद्दलची भूमिका आहे त्या भूमिकेशी आम्ही सहमत नाही त्यांनी आता हिंदुत्वाची भूमिका घेतलेली आहे आमची भूमिका देखील हिंदुत्वाची आहे हा आमच्यातला धागा निश्चितपणे आहे परंतु अद्यापही जो दुसरा मुद्दा त्यातला आहे त्या मुद्द्याचं जोपर्यंत नीट निराकरण होत नाही तोपर्यंत जर तरच्या गोष्टी करण्यात काही अर्थ नाही आहे मी पुन्हा एकदा सांगतो की राज ठाकरेंची आमची भेट होणं हे अतिशय स्वाभाविक अशा प्रकारची ती भेट आहे याचा राजकीय अन्वयार्थ नाही okay. रेल्वेच्या प्रश्नावर आज मुंबई रेल्वे <coughs> सामान्य माणसासाठी सुरू होत नाही दोन डोस घेतले नाही हे याच्या पाठीमागचं मला रॅशनालेच कळत नाही म्हणजे माननीय उच्च न्यायालयाने देखील अतिशय स्पष्टपणे विचारलं की दाटीवाटीनं बसमध्ये लोकं बसतात त्याच्याने कोरोना होत नाही आणि दोन लसी घेतलेल्यांना रेल्वेमध्ये परवानगी दिल्याने कसा काय का कोरोना होतो हा अतिशय महत्त्वाचा सवाल हा माननीय उच्च न्यायालयाने या ठिकाणी विचारला आहे आणि मग उच्च न्यायालयाचं देखील मत जर हेच असेल आणि लॉजिकली आज आपण बघितलं तर ही आपल्या मुंबईकरांची आणि एम एम आर रिजनमध्ये राहणाऱ्यांची लाईफलाईन आहे आज लोकांना कामावर तर जावंच लागणार आहे घर तर चालवावंच लागणार आहे दोन वर्षा जेवणाकरता मेहनत तर करावीच लागणार आहे अशा परिस्थितीमध्ये ही लाईफलाईन बंद असताना इतका त्रास लोकांना सहन करावा लागतो आणि खऱ्या अर्थानं लोकांचं जीवन आज एक प्रकारे उद्ध्वस्त ही लाईफलाईन नसल्यामुळे होऊन राहिलं आहे कारण त्यांचा जवळजवळ पाच पाच सात सात तास तर त्यांना नुसतं त्या ठिकाणी प्रवासामध्ये घालवावे लागत आहेत आणि म्हणून तात्काळ ही लोकल सुरू झाली पाहिजे ही मागणी भारतीय जनता पक्षाने लावून धरली होती आम्ही असं नाही म्हटलं की कोणालाही अलाव करा आम्ही म्हटलं दोन लसी ज्यांच्या झाल्यात त्यांना किमान आपण अलाव करा आणि म्हणूनच आज त्या संदर्भातलं आंदोलन देखील भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे मला असं वाटतं की राज्य सरकारने माननीय उच्च न्यायालय आणि आमचं आंदोलन या दोघांचाही दखल घेऊन आता ही लोकल तात्काळ सुरू केली पाहिजे या आंदोलनानंतर मंत्री आदित्य ठाकरेंनी अशी प्रतिक्रिया दिलेली आहे की विरोधकांना कोविड काळामध्ये आंदोलन करणं हे संयुक्तिक नाही आणि त्यांनी अशा प्रकारची करू नये मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो की विरोधकांना आंदोलन करण्याचा शौक नाही आहे पण जनता जर होरपळत असेल तर विरोधकांचं एक काम आहे की ज्या वेळेस सरकारच्या कानावर जनतेची हाक जात नाही जनतेची आर्त हाक जात नाही त्यावेळेस ती पोचवणं हे विरोधकांचं कामच आहे मी तर त्यांनाच या ठिकाणी विनंती करतो राज, 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 की अशा प्रकारचं आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर काय आणता त्याच्या आधी तुम्हीच जर ती सुरू केली तर आम्हाला आंदोलन करायची गरजच पडणार नाही गांधी नाम पे खेल जिस समय इस अवॉर्ड की सुरुवात भारत सरकारने की थी समूचे देश में उसी समय आवाज़ उठी थी कि यह अवार्ड ये, ये राजू जी के नाम पर नहीं होना चाहिए मेजर ध्यानचंद के नाम पर होना चाहिए इसमें कोई राजू जी के अपमान की बात नहीं थी लेकिन ये अवार्ड ऐसा था कि जो अगर मेजर ध्यानचंद के नाम से होगा तो सच में आ, उस अवार्ड की गरिमा भी बढ़ेगी और जिनको मिल रहा है उनको भी बहुत उसमें खुशी होगी और आज आ, मुझे ऐसा लगता है कि जिस समय हमारी इंडियन हॉकी टीम ने मेन टीम ने ब्रॉन्ज पदक जीता है हमारी जो विमेन टीम है उसने भी बहुत सुंदर खेल दिखाते हुए बस थोड़े से से ब्रॉन्ज पदक उनका गया है ऐसे समय देश के अंदर एक फिर लोगों के मन में, में मेजर ध्यानचंद जी की याद एक ताज़ा हुए और हम सब लोग इस बात को भी जान ले कि जिस समय हिटलर जर्मन ओलम्पिक्स के समय कहते थे कि जर्मनी की नस्ल ये बड़ी नस्ल है और यही नस्ल जीत सकती है हिटलर का अहंकार तोड़ने का काम मेजर ध्यानचंद जी ने किया और आठ एक से जर्मनी को हराकर भारत ने उस समय गोल्ड मेडल जीता था तो मुझे लगता है कि इससे अच्छा मौका मेजर ध्यानचंद जी का नाम खेल रत्न पुरस्कार को देने का कोई और नहीं हो सकता मैं आदरणीय प्रधानमंत्री जी का बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ सर सॉरी एक प्रश्न नागपुर अनिल रेड पड़ी है ईडी रेड ही कुठे कुठे पडते याची काही मला कल्पना नाही आहे ती कशाकरता पडते हे इडीच त्या ठिकाणी सांगू शकतं त्यामुळे यासंदर्भात मी काय बोलण्याचं कारण नाही आहे